दहिटणे येथील जिल्हा परिषद शाळेमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. शहर उत्तर मतदारसंघातील दहिटणे इथं सायंकाळी 5 सुमारास मोठा गोंधळ झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर कपबशीचं चिन्ह दाबताच कमळाच्या चिन्हासमोरील लाईट लागत असल्याची तक्रार येथील मतदारांनी केली. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी लगेच ते मशीन बंद केलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे काही नेते दहिटणे येथे दाखल झाले आणि तेथे गोंधळ सुरू झाला. यानंतर पोलिसांची जादा कुमक तेथे बोलवण्यात आली. ही कुमक येताच पळापळ झाली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राजेश उबाळे, नगरसेवक आनंद चंदन शिवे, रवींद्र गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अजित गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे केदार उंबरजे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते हे देखील तेथे दाखल झाले. कपबशीसमोरील बटन दाबूनही मत भाजपालाच जात असल्याची तक्रार त्यांनी केली. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी काम करत होतो. सायंकाळी 4:30 सुमारास या ठिकाणी दहिटण्यामधून आमच्या सहकारी जानपा कांबळे यांचा मला मोबाईल आला आणि त्यांनी सांगितलं की सध्या ठिकाणी मशीन बंद आहे आणि ह्या मशीनमध्ये काहीतरी बिघाड आहे. तर तात्काळ मी या ठिकाणी सर्व माझ्या वरिष्ठांना, आमचे प्रचारप्रमुख आनंद चंदन शिवे, बाळासाहेब वाघमारे, अजित दो गायकवाड, रवी बॉस गायकवाड यांना सर्वांना कल्पना देऊन मी या ठिकाणी उपस्थित झालो. उपस्थित झाल्यानंतर मला जे चित्र दिसलं ते चित्र अतिशय अशोभनीय होतं, कारण प्रशासन आणि पोलीस खातं हे मतदारांच्या भावना विचारात न घेण्याचं काम त्यांचं या ठिकाणी चालू असल्याचं मला वैयक्तिकरित्या वाटलं. आणि म्हणून लोकशाही जिवंत राहण्यासाठी मी तिथल्या प्रिसायडिंग ऑफिसरशी चर्चा केली आणि प्रिसायडिंग ऑफिसरला ज्या वेळेला मी विनंती केली की साहेब 6 आलेत आणि बरेचसे मतदार अजून बाहेर आहेत, तर त्यांची जी उत्तरं आहेत ती उडवाउडीची उत्तरं सुरुवातीला त्यांनी दिली. गोंधळ वाढल्याचं लक्षात येताच पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली. उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे हे स्वतः तिथं दाखल झाले. त्यानंतर वंचित आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. ज्या मशीनमध्ये गडबड होती ती बदलण्यात आली असून त्या जागी नवीन मशीन बसवण्यात आली आहे. सर्वांनी केलेली तक्रार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या कानावर घालून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान राजेश उबाळे यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम प्रशासन यंत्रणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सत्ताधारी हा सत्तेचा गैरवापर करत असून त्यांच्या दडपशाही विरोधामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे, गुंडगिरी चालू आहे, या गुंडगिरीने दादागिरीला या ठिकाणी आम्ही रस्ता दाखवू यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर दाखवणार आहे, परंतु कायद्याच्या लढाईमध्ये सुद्धा या बहुजन वंचित आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा आम्ही कानावर घातलेलं आहे. त्यांनी सुद्धा मान्य जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीमधून तर या ठिकाणी राजकीय बनून या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला कोणतर दाबण्याचा आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही या शासनाच्या विरुद्ध तीव्र पद्धतीचा महामोर्चा या ठिकाणी आम्हाला काढावा लागेल. राजाभाऊ उबाळे या भागातलं आमचं उमलतं नेतृत्व आहे आणि उगवतं नेतृत्व आहे. या नेतृत्वाला कोणतर दाबण्याचा प्रयत्न करत असतली तर आम्ही या ठिकाणी अजिबात खपून घेणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त यांना आम्ही या ठिकाणी भेटून ही परिस्थिती सांगणार आहे. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ही परिस्थिती आम्ही सांगून ह्या गोष्टीची सखोल चौकशी करून जी मतदान केंद्रावर उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यावर अशा सखोल पद्धतीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मशीनमध्ये बिघाड असून एका पक्षाला मतदान केल्यावर दुसऱ्या पक्षाला मतदान होत होतं. ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून तिथं पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी काँग्रेसचे केदार उंबरजे यांनी केली. आज दहिटणामध्ये 31 बूथमध्ये ज्यावेळी एक मतदार मतदान करण्यासाठी बूथवर गेला त्यावेळी तो बटन न दाबताही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर बॅलेट पेपर आत पडतो आहे. हे दुर्दैवी घटना आहे. ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेब कलेक्टर आले होते, त्यांच्याकडे अर्ज वगैरे दिलेला आहे की जे 759 मतदान झालेलं आहे ते परत एकदा मतदार मतदान करून घ्यावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली आहे.
मतदान करण्यास गेल्यावर कोणतंही बटन न दाबता कमळाला मत पडत असल्याचं दिसलं. तेथील कर्मचाऱ्यांना हे निदर्शनास आणून दिलं. त्यांनी सुद्धा हे मान्य केल्याचं मतदार आमिर पठाण यांनी सांगितलं. या जिल्हा परिषद साल मी 31 नंबर बूथ पर जो प्रॉब्लेम है कि मेरे से पहले जो इंसान मतदान करने आया था तो उन्हें बटन नहीं दबाया पर उसका मतदान हुआ. उन्हें इलेक्शन अधिकारी को बोला कि ऐसा सा प्रॉब्लम है, मैं बटन नहीं दबाया तो भी मेरा मतदान हुआ. तो फिर उन्हें क्या बोला कि जाने मेरे एक मत से क्या प्रॉब्लम होती, क्या फर्क नहीं पड़ता करो. उन्हें निकल गया. उन्हें जाने के बाद एक डेढ़ मिनट के बाद उसका मतदान पड़ा कमल को. मतलब मेरे क्या लगा दबाव होगा प्रॉब्लम हुई लगता है, उसके बाद देर से पड़ा. तो फिर मैं आयोग को अधिकारी को बोला ऐसा मेरे साथ प्रॉब्लम नहीं होना, तुम साथ में चलो. तो उनका अधिकारी मेरे साथ में आया. तो उनका अधिकारी और मैं मशीन के बाजू में ठहरे, बटन नहीं प्रेस करते हुए भी डायरेक्ट मतदान कमल को पड़े. तो मैं इस बारे में अधिकारी को बोला कि मेरे को ये प्रॉब्लम का सलूशन होना. तो जिल्हा अधिकारी उप जिल्हा अधिकारी सी पी साहब वाले देखेंगे अभी क्या हो. या घटनेनंतर दहिटणे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वंचित आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.